फिजिकली जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या या बॅनरचा फोटो जरी आपण पाहिला तरी आपण सर्वजण त्यांचं अस्तित्व इथं जाणू शकतो. इतकं मोठ्या विचाराचा माणूस आज या संमेलनाध्यक्षाला लाभलेला आहे. याचबरोबर कवी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धोबुल आपले या साहित्य संमेलनाचे उद्घाटक लोकप्रिय अधिकारी माननीय लालसाहेब मोरे आणि ज्यांच्या पुढाकारानं अतिशय सुरेख असा हा मिलाप घडून आलेला आहे ते माझे मित्र प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार तांदरेसाई जाधव संजयजी माळी आणि सर स्पीड उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळीचा कडकडाट टाळी सर्वांचं स्वागत करायचं. अनेक पुरस्कार मिळवून देतील. माझं वय 32-33 वर्ष वय आहे. फार काही काम केलं प्रशासनात असं नाही पण छोटे मोठे पुरस्कार प्रत्येक ठिकाणी मिळतात. पण मी इथूनच जवळ माझं सावडे नावाचं 10 किलोमीटरवरती गाव आहे. माझ्या गावात नोकरी करत असताना वयाच्या 32व्या वर्षी एखाद्या साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्षपद पटकावलं माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा बहुमान आहे. मी खरोखर मनापासून तालेसाहेब तुमचा संदीपभाई तुमचा तुमच्या सगळ्या प्रतिष्ठा टीमचा धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो. 1878 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे साहित्य संमेलनाची प्रथा सुरू केली. वास्तविक पाहता साहित्य संमेलन हे त्या काळचं जे होत तसं रूप आज राहिलं नाही. मराठा साहित्य संमेलन एक चांगला दर्जा राखलाय खरा पण साहित्य संमेलनाच्या स्टेजवर व्यासपीठावर पुढाऱ्यांचे जास्त आशिष्टाकरण साधे संलेखन करत असतात. आणि याबद्दल मी आपला परत एकदा आभार आहे की या व्यासपीठावर किंवा व्यासपीठाच्या समोर पुढाऱ्यांचा दौलीस देखील आपण उत्तर दिलं नाही म्हणजे खरोखर मी कौतुक करतो. जे आपण पत्रिका